जैसे पाइप आम्ही वरती फ्लेक्सिबल पाइप टाकले झाडांना भी। हाँ ठीक है ठीक है, पाइप जोडलेला आहे, फुल स्पीड ने पानी आएल है, फुल स्पीड ने आएल। हेच 1.25 इंच फिटिंग करायलो आहे, म्हणजे 40 mm PVC पाइपचा, आणि इकडे एक स्प्रिंकलर साठी वरती दिलेला आहे MTA देऊन, आणि नंतर इकडे पाइपलाइन पहिला केलेली होती त्यालाच आम्ही इकडे एक बॉलवॉल दिला, आणि 2x6 केलेला आहे इथं, आणि तसंच इकडं काजूची बाग आणि आंब्याची बाग आहे थोडी, त्याच्यासाठी आम्ही मध्ये मध्ये टी देणार आहे 1.25 इंची बॉलवॉल टी, आणि काजूच्या झाडांना वरती फॅक्झिमम पाईप राहते ती इकडं तिकडं पाणी पाजवण्यासाठी झाडांना ती पाईप वरती वापरणार आहे, वरच्यावर 100 फूट वापरणार आहे, आणि मध्ये मध्ये आम्ही 100 फूटला एक इथं बॉलवॉल देणार आहे बारकं 1.25 इंच, आणि 2 इंच पाणी फुल प्रेशर नाही, खरं 4-5 ठिकाणी आम्ही 1.25 इंच पाणी काढणार आहे बाहेर पाईप प्लॅस्टिकची पाईप घालून वरची। तर आम्ही 1.25 इंची पाईपलाईन फिटिंग केलेलं आहे, आणि काजूच्या बागमध्ये असे बॉलवॉल आम्ही मध्ये मध्ये बॉलवॉल दिलेलं आहे 1.25 इंची, ह्याला आम्ही फ्लेक्सिबल पाईप वरून टाकणार आहे 100 फूटची, आणि 100 फूटला एक एक असे हे दिलेले आहेत बॉलवॉल दिलेले आहेत, आणि असे काजूंना भरपूर मोहर वगैरे आलेलं आहे, काजू आहे तिथं, तसेच आंबे पण आहेत थोडे, मस्तपैकी काजूची बाग आहे इथं, नेटरला आलो आहे मी, आणि मस्त काजूच्या बॅगेमध्ये ह्याचं पाणी केलेलं सोडलेलं आहे, मध्ये मध्ये बॉलवॉल दिलेले आहेत, आणि हे आंब्याचे झाडं आहेत, आंब्याच्या झाडांना वगैरे पण मोहर आला आहे, तसंच काजू आणि आंबा मिक्स आहेत, आणि असे मध्ये मध्ये एक झाडं पण आहेत, असे मध्ये मध्ये याचे दुसरे फळांची झाडं पण आहेत, आणि तसंच आम्ही इथं पळटी नांगर मारलो, पळटी नांगरच्या एक पळटी नांगर 1 फूटपर्यंत जातो, आणि त्या 1 फूटच्या चरीमध्ये हा पाईप 40 mm पाईप घातलेला आहे PVCमध्ये 1.25 इंची पाईप, आणि हे पूर्ण झालं आहे, टेस्टिंग पण केलं आम्ही, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाऊया। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। टाटा बाय बाय। भरपूर हे असे एवढं आठवड्यात मला 2-2 वेळा पाणी मिळालं, आणि हे मुटले वगैरे पण जबरदस्त मोठे मोठे, आणि रस भरतय फुल। ठीक आहे, असे मी 70 फूटला 200 फूटला एक एक बॉलवॉल दिलेले आहेत, आणि इथं 1 इंची फ्लेक्सिबल पाईप घातलेले आहे, 1 इंचीमध्ये पाहिजे तेवढं 1.5 इंच पाणी प्रेशर नाही येतं, आणि हे मोटरचे कॅपॅसिटी 5 HP मोटर आहे, आणि इथं चारीकडे असे पाईप लावला तरी एकदाच येत आहे, आणि हे थोडंसं पाणी इकडं सोडलेलं आहे बॉलवॉलवरती। काजूचा प्लांट आता ह्याला इथं पाणी मध्ये मध्ये कक्क सोडून हा संपलेला आहे, आणि हे पाणी फ्लेक्सिबल पाईपनं पाणी सगळ्याला 2 एकर बागेला पाणी जाऊ शकतं एकदम मस्तपैकी, 1-15 दिवसांना नाही तर महिन्यातनं एकदा फुल पाणी पाजवला तरी बरं होतं, ड्रिप इरिगेशनपेक्षा स्वस्तमध्ये हे प्लांट रेडी करून दिलेलं आहे आम्ही, आणि असली मस्त झाडं आहेत इथं काजूची, मोठी झाडं आलेली आहेत, आणि चला तर आम्ही नेक्स्ट व्हिडिओला आम्ही नेक्स्ट प्लांटला जाऊया, नेक्स्ट नवीन आयडिया दे असंच देत राहो, आणि असंच व्हिडिओसाठी आम्हाला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फुल बाग आहे ही।